Hello students, in last lecture we studied about expansion of order 2, expansion of order 3, then how to find out the minor and cofactor of determinant of order 2 and determinant of order 3. Now let's check the examples to find out the minor and cofactor. So examples, question is find the minor and cofactor of elements of the determinant. Find the minor and cofactor of elements of the determinant. So get first example. Its first determinant is 2 - 1 = 4 - 1. Now we have to find out the minor and cofactor. Its solution. So minor, firstly we will find out the minors. So minor of, आता हे माहित पाहिजे, हे दर वेळी सांगत बसायला नको, हे A11 आहे, हे A12 आहे, हे A21 आहे, हे A22 आहे. हां, हे एलिमेंट्स माहित पाहिजेत आता. सो मायनर ऑफ 2, मायनर ऑफ 2 इज इक्वल टू, 2 चं मायनर काय येणार, तो रो आणि तो कॉलम इलिमिनेट करायचा, दॅट करस्पॉन्डिंग रो आणि कॉलम इलिमिनेट केला कायला 1, राईट. नाउ मायनर ऑफ हा 1, हा 2 नंबर आहे, तो कुठल्या फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलमला आहे, म्हणजे हा ही व्हॅल्यू कशाची आली, M1 म्हणजे, राईट. नाउ मायनर ऑफ -1, सेकंड नंबर, मायनर ऑफ -1, त्याचा करस्पॉन्डिंग रो आणि कॉलम इलिमिनेट केला, काय आली व्हॅल्यू, 4. It is equal to M12. Now minor of, हे नाही लिहिलं तरी चालेल, तुम्हाला जर याची प्रॅक्टिस झाली असेल तर हे नाही लिहिलं तरी चालेल. हां, हे कळतंय आपल्याला, हे काय मायनर. नाव नेक्स्ट मायनर ऑफ 4, मायनर ऑफ 4, व्हॉट इज मायनर ऑफ 4, इलिमिनेट इट्स करस्पॉन्डिंग रो आणि करस्पॉन्डिंग कॉलम. 4 हा कुठल्या रो मध्ये आणि कुठल्या कॉलम मध्ये, हे इलिमिनेट करायचं, रो आणि कॉलम इलिमिनेट केला, काय -1, इट इज इक्वल टू व्हॉट इज M21. अँड मायनर ऑफ 1, लास्ट नंबर इज 1, इज इक्वल टू, त्याचा करस्पॉन्डिंग रो आणि कॉलम इलिमिनेट केला, काय आलं, 2, विच इज इक्वल टू M22. हे मायनस काढताना पण एक तुमच्या लक्षात आलं असेल, मायनस काढताना एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल, जर ऑर्डर 2 चा जर डिटर्मिनंट असेल, ऑर्डर 2 चा जर डिटर्मिनंट असेल, तर त्याच्या अपोजिट नंबर आहे तो त्याचा मायनर असतो, म्हणजे 2 चा मायनर काय आला, 1, 2 चा मायनर 1, -1 चा मायनर किती आला, 4, 4 चा मायनर किती आला, -1, आणि 1 चा मायनर किती आला, 2, त्याचा अपोजिट नंबर आहे. आता हे तुम्हाला झालं CET साठी. हां, तुम्हाला जर थेरीला सॉल्व करायचं असेल तर तुम्हाला अशा पद्धतीने सॉल्व केलं पाहिजे थेरीसाठी. CET साठी जर तुम्हाला डायरेक्ट जर मायनर काढायचं असेल, हा डिटर्मिनंट आहे, तर या 1 चा मायनर काय येणार, -2,
या 4 चा मायनर काय येणार 3 या 3 चा मायनर काय येणार 4 आणि या -2 चा मायनर काय येणार 1 डायरेक्ट काढू शकता तुम्ही पण हे असेल डायरेक्ट थेरी मध्ये लिहायचं नाही हां हे अशा पद्धतीने थेरी मध्ये लिहिलं पाहिजे सो दिस इज द मायनर ऑफ ऑर्डर 2 नाउ कोफॅक्टर कोफॅक्टर इम्पॉर्टंट आहे व्यवस्थित लक्ष द्या कोफॅक्टर ऑफ 2 या 2 चा कोफॅक्टर काढायचा आपला फॉर्म्युला काय आहे कोफॅक्टरचा कोफॅक्टरचा फॉर्म्युला आहे -1^i + j m^i राइट आता 2 हा नंबर कुठल्या पोझिशनला आहे 2 हा नंबर a11 ला आहे आता हे पाठच झालं पाहिजे हा a11 आहे हे a12 आहे a21 a22 सो इट इज a11 सो इट इज बिलोंग्स टू फर्स्ट रो फर्स्ट कॉलम सो हियर I इज 1 एंड j इज 1 सो 1 + 1 कोफॅक्टर ऑफ 2 इज इक्वल टू -1^(1+1)(m11) एंड व्हाट इज द व्हॅल्यू ऑफ m11 इज 1 सो -1^(1+1)(2) and m11 is 1 so -1^2 = 1 1 into 1 is so cofactor of 2 is equal to 1 now cofactor of -1 is equal to formula -1^2 आता हा -1 नंबर कुठल्या पोझिशनला आहे बघायचं फर्स्ट रो सेकंड कॉलमला आहे बरोबर -1 नंबर कुठे आहे फर्स्ट रो ला आणि सेकंड कॉलमला आहे सो फर्स्ट रो म्हणजे 1 सेकंड कॉलम म्हणजे 2 म्हणजे 1 आणि 2 आलं सो हियर 1+2 (m12) सो -1^(1+2)(3) into m12 what is the value of m12 is 4 so here into 4 -1^3 म्हणजे -1 चं मल्टिप्लिकेशन 3 टाइम्स -1 into -1 into -1 सो इट्स व्हॅल्यू इज -1 सो हियर -1 into 4 इज -4 नाउ कोफॅक्टर ऑफ कोफॅक्टर ऑफ 4 इज इक्वल इट इज बिलोंग्स टू सेकंड रो आणि फर्स्ट कॉलम सेकंड रो फर्स्ट कॉलम 2^(1) इट इज -1^(2+1) इंटू m21 पहिला नंबर रो चा लिहायचा आणि दुसरा कॉलम चा लिहायचा इथं 1 2 करायचं नाही पहिला नंबर रो चा येईल आणि नंतर कॉलम चा येईल हां 1 2 केलं तर तो फर्स्ट रो आणि सेकंड कॉलम यांच्याशी कळालं पहिला नंबर रो चालायचा सो इट इज इक्वल टू -1^3 2+1 = 3 इंटू m21 इज -1 इज इक्वल टू सिमिलरली -1^3 इज -1 -1 into -1 = 1 सो कोफॅक्टर ऑफ 4 इज 1 अँड लास्ट कोफॅक्टर ऑफ 1 इज इक्वल टू -1^2 दिस नंबर इज सेकंड रो सेकंड कॉलम सो हियर इज 2+2 इंटू m22 m22 विच इज इक्वल टू -1^2 (2+2)=4 सो -1^4 दॅट मीन्स +1 अँड m22 (m22) = 2 into 2 विच इज इक्वल टू 2 सो दीज आर द कोफॅक्टर्स अँड दीज आर द मायनर्स सो मायनर ऑफ
the elements are this and cofactors are this. Now for the CET examination, you also find the cofactor directly. How? So look at here. Here, 2 minus 1, 4, 1. We have to find its minor. Or I will write here. Okay. 2 minus 1. It's minor, okay. 2 is a minor, is opposite number, that is 1. Minus 1 is a minor, 4, opposite number. 4 is a minor, minus 1. And 1 is a minor, 2. हे तुमचं तुम्ही चेक करू शकता आता. हां मायनस. सिमिलरली कोफॅक्टर पण तसंच असतं. कोफॅक्टर 2 चा कोफॅक्टर काय येणार बघा. 2 चा कोफॅक्टर मायनर 1 आहे तसं लिहायचं. बघा कोफॅक्टर ऑफ 2 1. ओके कोफॅक्टर ऑफ मायनस 1 कोफॅक्टर ऑफ मायनस 1 माइनस वन चा अपोजिट नंबर लिहायचा 4. ओके को फॅक्टर ऑफ 4 4 चा अपोजिट नंबर लिहायचा मायनस 1. ओके देन को फॅक्टर ऑफ 1 1 चा अपोजिट नंबर लिहायचा 2. पहिल्यांदा काय केलं बघा को फॅक्टर ऑफ 2 2 चा को फॅक्टर अपोजिट नंबर लिहिला 1 राईट त्यानंतर मायनस वनचा को फॅक्टर अपोजिट नंबर लिहिला 4 राईट देन को फॅक्टर ऑफ 4 4 चा अपोजिट नंबर लिहिला मायनस 1 अँड देन को फॅक्टर ऑफ 1 1 चा अपोजिट नंबर लिहिला 2. आता तुम्ही म्हणाल हे आणि हे सिमिलर आलं का तरी नाही आहे सिमिलर. नाव जस्ट चेंज दिस साईन ऑफ विच. आता इथं ए 1 असतो 1 1 प्लस 1 मीन्स 2 आले म्हणजे मायनस 1 ची जर पॉवर इथं जर तुम्ही बघितलं इथं इव्हन पॉवर आहे आणि इथं लास्टला इथं पण पॉवर 2 प्लस 2 म्हणजे 4 आहे. जिथं इव्हन पॉवर आहे मायनस 1 ची मायनस 1 ची इव्हन पॉवर जिथं असेल तिथं व्हॅल्यू मायनस 1 रेस टू इव्हन जर असेल तर प्लस 1 मिळतो म्हणजे व्हॅल्यू आहे तीच राहणार. आणि मायनस 1 रेस टू जर ऑड नंबर असेल इथं ऑड आहे बघा 1 प्लस 2 ऑड आहे 3 आहे म्हणजे इथं 4 चा काय झाला मायनस 2. इथं 2 प्लस 1 ऑड आहे म्हणजे मायनस 1 चा काय झाला प्लस 2. म्हणजे जिथं मायनस 1 रेस टू ची ऑड पॉवर आहे तिथं काय होणार आहे त्याची मायनस असेल तर प्लस होणार आहे प्लस असेल तर मायनस होणार आहे. म्हणजे याच्यामध्ये जिथं जिथं ऑड आहे आता हा एलिमेंट आहे तो कुठला आहे 2 हा ए 1 ला आहे 1 प्लस 1 इव्हन आहे हा 1 2 ला आहे 1 2 1 प्लस 2 म्हणजे 3 आलं का 3 म्हणजे ऑड आलं ऑड आलं म्हणजे साईन चेंज करायचं प्लसचं काय केलं मायनस केलं. आता इथं या नंबरला काय आला 2 1 ला हा इलेमेंट कुठं आहे ए 2 1 ला आहे 2 प्लस 1 3 आलं 3 म्हणजे ऑड आला का 3 म्हणजे ऑड आला म्हणजे याचा मायनर मायनस 1 आहे त्याचं साईन चेंज करायचं दॅट इज काय येणार प्लस 1. आणि 1 हा नंबर कुठे आहे ए 2 2 2 प्लस 2 दॅट इज 4 4 हा ऑड आला सॉरी इव्हन आला इव्हन जर असेल तर ते आहे तसं ठेवायचं म्हणजे को फॅक्टर 1 मायनस 1 1 2 1 मायनस 4 1 2 1 मायनस 4 1 आणि 2 असं आपण डायरेक्ट काढू शकतो को फॅक्टर. ही एक सिंपल मेथड आहे असं तरी लक्षात ठेवा. किंवा हा नंबर आणि हा नंबरच्या को हे जे क्रॉसचे नंबर असतात दोन याच्या कोफॅक्टरचे साईन फक्त काय करायचे चेंज करायचे. आता समजा एखादं एक्स्ट्रा एक्झाम्पल घेते मला याचे मायनर आणि कोफॅक्टर काढायचे. आता ही जी तुम्हाला मेथड दाखवली मायनर आणि को फॅक्टर ही थेरीसाठी वापरायची. मायनर आणि को फॅक्टर काढायला ऑर्डर 2 दोन मार्क्सला क्वेश्चन असतो त्यामुळे हे तुम्हाला आहे असं आत्ता जे लिहिलं होतं ते आहे तसं लिहिलं पाहिजे तरच ते दोन मार्क्स मिळतील. अदरवाईज नो तुम्ही डायरेक्ट लिहित बसला तर मिळणार नाहीत मार्क्स.
पण जर सीईटी किंवा जेईईला जर तुम्हाला मायनस आणि कोफॅक्टर्स काढायचे असतील तर तुम्ही सॉल्व्ह करत बसायचं नाही, डायरेक्ट काढायचं. आता याचा मायनर सी हियर, मायनर ऑफ 3, मायनर ऑफ -2, मायनर ऑफ 2 अँड मायनर ऑफ 1 फॉर द सीईटी एक्झामिनेशन. ओके, 3 चा मायनर काय येणार? 1, त्याचा अपोजिट नंबर. -2 चा मायनर काय येणार? 2, त्याचा अपोजिट नंबर. 2 चा मायनर काय येणार? -2, त्याचा अपोजिट नंबर. आणि 4-1 चा मायनर काय येणार? 3, त्याचा अपोजिट नंबर. कळालं? इट इज क्वाईट सिम्पल. आता काय करायचंय? कोफॅक्टर, राईट? कोफॅक्टर कसं घेणार? कोफॅक्टर, आता याचा नंबर, याचा कोफॅक्टर, इथंच डायरेक्ट कोफॅक्टर काढते, याचा कोफॅक्टर. हां, याच्यामध्ये काय करायचं? हे जे दोन नंबर आहेत, हे दोन नंबर, या दोन नंबरचे कोफॅक्टरचे साईन फक्त चेंज करायचे. मायनस असतील तर प्लस करायचं, प्लस असेल तर मायनस करायचं, आणि उरलेले बाकीचे आहे तसे ठेवायचे. या दोन नंबरचे फक्त कोफॅक्टर काय करणार? चेंज. सो को फॅक्टर ऑफ 3 इज इक्वल टू 1, हा आहे तसा आहे. देन को फॅक्टर ऑफ -2 इज इक्वल टू 2, आता इथं प्लस साईन आहे ते काय येणार? मायनस, म्हणजे -2. नाव को फॅक्टर ऑफ 2 इथला नंबर झाला, म्हणजे याचं साईन चेंज करायचं, इट इज -2. -2 काय होणार? +2. अँड को फॅक्टर ऑफ 1, या 1 को फॅक्टर काय आला? 3 आलाय, पण याचे साईन, या दोन्हीचे साईन चेंज करायचे नाही आहेत, त्यामुळं हे आणि हे आपण आहे असं ठेवलं, आणि या दोनचे फक्त साईन काय केले? चेंज केले. हे फक्त आणि फक्त सीईटी आणि जेई एक्झामसाठी आहे, हे थेरीसाठी नाही. थेरीमध्ये असं काढायचं नाही, थेरीमध्ये मगाशी जसं एक्झाम्पल दिलं होतं तशा टाईपमध्ये सॉल्व्ह करायचं. तुम्ही हे इझिली मायनर आणि कोफॅक्टर आता ऑर्डर 2 काढू शकता आणि चेकही करू शकता हे बरोबर आहे की नाही. तुम्हाला हे कळालं असेल मायनर कसा काढायचा आणि कोफॅक्टर कसा करायचा ऑफ ऑर्डर 2. आता यातले तुम्हाला अजून एक्स्ट्रा एक्झाम्पल पाहिजे असतील तर याच्यामधले फक्त नंबर्स चेंज करायचे, नंबर्स चेंज करा आणि त्याचे काय करा? मायनर आणि कोफॅक्टर. नाव नेक्स्ट एक्झाम्पल, मायनर आणि कोफॅक्टर ऑर्डर 3 काढण्यापूर्वी एक एक्झाम्पल बघूया आपण अजून. फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स क्वेश्चन. फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स इफ एक्स स्क्वेअर -6 +1, एक्स +1, x+1 is equal to 0. Find the value of x if determinant x square minus x plus 1 is equal to 0. हा डिटर्मिनंट दिलाय, याची व्हॅल्यू 0 आहे तर आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची. सो सोल्युशन, वी हॅव गिवन दिस इक्वेशन, एक्सपांड LHS एक्सपांड करूया. इट इज द डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 2, सो वी एक्सपांड क्रॉस मल्टिप्लिकेशन, दॅट इज x² - x+1 x+1 मल्टिप्लिकेशन ऑफ दिस 2 -मल्टिप्लिकेशन ऑफ दिस 2, दॅट इज x+1 इज इक्वल टू 0 एज इट इज. नाव इन दिस टर्म देर इज अ x+1 अँड इन दिस टर्म देर इज अ x+1, सो वी विल गेट x+1 कॉमन फ्रॉम दिस 2 टर्म्स. x+1 इंटू ब्रॅकेट, कॉमन घेऊया x+1 बाहेर, इथं काय राहील? x² - x+1 हा x+1 बाहेर घेतला, यातला एक x+1 बाहेर घेतला, हे मायनस आहे ना, त्याचं एक काय राहील? x+1 इज इक्वल टू 0. सो x+1
into here x square minus x plus 1. This minus sign changes the sign of the bracket. This plus 1 get minus x, this x get minus x, and plus 1 get minus 1 is equal to 0. So here is x plus 1 into bracket x square minus x is minus 2x, and plus 1 minus 1 get cancelled is equal to 0. So x plus 1, here we will get, now from this bracket we get x common. So x into x minus 2, get x common here, x common, x right, x common, 2 right, is equal to 0. So we will get this last equation as x into x plus 1 into x minus 2 is equal to 0. Now from this equation, by observation, we will find the value of x. If here, if we put x is equal to 0, x is equal to 0, then this side becomes 0, right? X is equal to 0, then 0 into this, it will be 0. So LHS and RHS satisfy, therefore x is equal to 0. Now, if we put x is equal to minus 1, here we put x is equal to minus 1, so minus 1 plus 1 gets 0, and 0 multiplied by any numbers, it is 0. So LHS and RHS satisfy, so second number here x is equal to minus 1. And if x is equal to, here put x is equal to 2, then 2 minus 2, 2 minus 2 is 0, 0 multiplied by any number, it will be 0. So LHS and RHS is satisfied for which value? X is equal to 2. So here x is equal to 2. So there are three values of x, that is x is equal to 0, or x is equal to minus 1, or x is equal to 2. So in this way we will find out the value of a x. So today in this lecture we studied about some examples, that is minor and cofactor of order 2, and find the value of x. Thank you.